मुंबई के मुलुंड से एक बहुत ही घटिया खबर सामने आई है कि मुलुंड का जो एक बैंक है महालक्ष्मी बैंक, जैन महालक्ष्मी बैंक, उस बैंक का एक वसूली कर्मचारी या वसूली अधिकारी जो महिलाएं बचत गट का लोन लेती है, जो 20,000-30,000 का महिलाएं लोन लेती है, तो ऐसी महिलाओं का जो वसूली करने वाला था प्रतीक करंकार नामी एक कर्मचारी था जो वसूली का काम किया करता था, तो उसने बहुत सारी महिलाओं को ब्लैकमेल किया, ऐसी बातें भी सामने आई है। और इसी तरह मुलुंड की एक महिला को भी इसने व्हाट्सएप पे अश्लील मैसेज, मतलब गंदे मैसेज भेजा, जिसकी वजह से उसको वहां के व्यक्तियों ने पकड़कर पुलिस स्टेशन में जमा कराया है। आप आगे वीडियो में देखिए। परेनगर थाने में बोलते हैं लोकमान नगर परेनगर। हाँ, मुलगा जैन लक्ष्मी ज्या बायका ग्रुप वर 5-5 ग्रुप ने लोन काढतात त्याचं कलेक्शन करायसाठी जनलक्ष्मी बँकेचा कामाला आहे कलेक्शन करायला। हा लोकांच्या घरी जातो, लेडीज लोक बिचारा गरीब असतात महिला, म्हणून ग्रुप लोन काढतात बायकांमध्ये 20,000-30,000 का असेल ते असेल, ते बँक त्यांना लोन देते आणि आता बँकेत कामाला आहे जनलक्ष्मी। थोडावरती करे थोडवरती तर आहे ना, एका लेडीजचं आता 2-3 लेडीजचं झालं, पण ते एका लेडीजला तिचा नंबर घेतलाय, तिच्या घरी हप्ता घ्यायला गेलाय, जो महिन्याचा असतो तो काय असेल तो हप्ता घ्यायला गेलाय, नंतर तिच्या व्हॉट्सअपवर मेसेज पाठव, तू एकटी घरी आहे का, तुला नाश्त्याला काय आणू का, खायला आणू का, तू काय करतेस, तू जेवलीस का, असे काय काय मेसेज पाठवतो, मी घरी येऊ का तुझ्या तू एकटी असल्यावर। म्हणजे हे यांचे काम आहेत आणि याचं नाव आहे प्रतीक कळमकर का काय आहे, मुलुंड कॉलनीत राहिला तो। मी दाखव चेहरा, मी दाखव याचा, हा चेहरा सगळ्यांनी बघा, हा परत कुठे कामाला लागू नये हा पोरगा प्रतीक कळमकर। बायकांच्या व्हॉट्सअपवरती असेल मेसेज पाठतो, त्यांना छेडतो। आता पब्लिकवरती कॅमेरा, इकडच्या बायकांनी, इकडच्या लेडीज लोकांनी आणि सगळ्या नागरिकांनी याला मारलाय आणि पकडून ठेवलाय। आता याला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे आणि आता याचे बॉस कोण आहेत ना त्या बँकेचे, त्यांना पण आम्ही इथे बोलवलं आहे। पण आपण सर्वांनी सावध राहा, आपल्या घरात कोणी ग्रुप लोन बायकांनी काढला असेल, असे भामटे आहेत ना त्याच्यासारखे भामटे, वरचे बघ याच्यासारखे भामटे कोणी, तो कुठला भाषिक असू द्या, हिंदी असू द्या, मराठी असू द्या, कोणी असू द्या, बँकेचं कलेक्शन करायला जर येत असेल आणि तुमच्या बायकोच्या मेसेजच्या व्हॉट्सअपवरती जर असे येडीसाली करत असेल तर त्याला तुम्ही सोडणार का, त्याला सोडणार का? हे असे गांडूची अवलाद आहे, लोकांना नोकऱ्या भेटत नाही, कामं भेटत नाही, लोक वन शिकलेली पोरं फिरतात आणि यांना चरब्या बघा किती आहे। आता ती बाई बेशुद्ध पडली सगळ्या प्रकरणामुळं, जिला यांनी मेसेज पाठवला होता त्या प्रकरणामुळं ती मनस्ताप झालाय आणि ती बेशुद्ध पडले, तिला आम्ही हॉस्पिटलला भरती केली, आता त्याची भरपाई कोण देणार? हा गरीबाच्या घरच्यांना महिलांना असा मेसेज पाठवतो, याचा जबाबदाराची कंपनी आहे आणि हा व्यक्ती आहे। नीट बघ, वरती बघ, वरती बघ, म्हणजे हनुमान जयंती करण तुझी।